काय सांगाल सर तुम्ही कशा पद्धतीने? आज आपल्या देशामध्ये आपण बघून राहिलो आहोत की देशामध्ये आपला देश जो 2014 पासूनच्या ज्यावेळेस मोदी सरकार या देशामध्ये आपल्या आलेला आहे त्यावेळेसपासून आपल्या देशामध्ये एक हुकुमशाहीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या हुकुमशाहीमध्ये राजा बोले दाढी हाले या पद्धतीनुसार आज भाजपच्या कारभारामुळे जनसामान्य लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे. आज आपण बघून राहिलो 2014 पासून जे तरुण वर्ग आहे ते तरुण वर्ग पूर्ण नोकरीपासून सरकारी नोकरीपासून वंचित आहे. मेगा भरतीच्या नावाने राजकारण करायचं, मेगा भरतीच्या नावाने निवडून यायचं आणि ते भरत्या होत नाही आहे. शेतमालाला हमीभावाची घोषणा करायच्या, उत्पादन दुप्पटीचं घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला दुप्पट उत्पादनाचा माल हा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही आहे आणि त्याच माध्यमातून आज ही लढाई जी आहे जे आत्ताची लोकसभेचे जे आत्ता इलेक्शन चालू आहे त्यामध्ये ही लढाई कोण्या पक्षाची लढाई नसून आज ही लढाई जनता वर्सेस भाजप सरकार अशी लढाई आहे. ही लढाई लोकशाही वर्सेस हुकुमशाही या पद्धतीची ही लढाई आहे. त्यामुळे आमच्या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेमध्ये यावेळेस सर्व जनसामान्य शेतमजूर शेतकरी कष्टकरी वर्ग युवक बेरोजगार वर्ग त्यानंतर पूर्ण जे प्रलंबित प्रश्न असलेला संपूर्ण जो वर्ग आहे तो वर्ग यावेळेस संपूर्ण महाविकास आघाडीच्या पाठीने आहे आणि यावेळेस बदल हा निश्चित होणार. 400+ नारा आहे विधान मोदी साहेबांकडून, 400+ अधिक त्यांचा येणार, याकडे तुम्ही कशा? आज 400+ त्यांनी नारा दिला आहे, अब की बार 400 पार. या वाक्यावरूनच आपल्या देशातली लोकशाही खतम झाली हे आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण निवडणूक ही आपल्याला लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी निवडणुकीचा हा विषय असतो, परंतु मोदी साहेबांनी 400 पारची गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे. त्यांना 400 पारची गॅरंटी ही कशामुळे आहे? आज तुम्ही सामान्य माणूस म्हणून विचार करा, युवकांना रोजगार नाही, शेतमालाला भाव नाही, त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या विषयी जी महागाई वाढलेली आहे, आज गॅस सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, आज महिलांचे इतके मोठे प्रश्न आहे. ह्या सर्व प्रश्न असताना 400 पारची जर गॅरंटी कोणी घेत असेल तर समजून जायचं की ह्या ठिकाणी देशामध्ये लोकशाही संपुष्टात येऊन हुकुमशाही आलेली आहे. त्यामुळे 400 पार वगैरे काही होत नसते. आज 2 महिन्या अगोदर लसूण सुद्धा 400 रुपये किलो होता, पण आज लसणाची किंमत 140 रुपये आहे. त्या तसंच ह्या मोदी सरकारचं होणार आहे. 400 पार जरी म्हणत असेल आज, ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस सगळ्यांना दिसून येईल की जनसामान्य नागरिकांचा रोष हा कशा पद्धतीने आहे. आणि संविधान हे कोणीच बदलू शकणार नाही, संविधानाला कोणी हात लावणार नाही असं म्हटलं जाते आणि विरोधकांकडून हे नुसतेच वाबाड्या उडवल्या जात आहे की संविधान बदलणार, संविधान बदलणार. आज देवेंद्र फडणवीसांनी जरी म्हटलं आहे की बा संविधान बदलू शकत नाही, परंतु भाजपचे जे काही प्रवक्ते आहे, आज आपण टीव्हीच्या चॅनलच्या मीडियाच्या आर भारत चॅनल वगैरे आहे त्या ठिकाणी आपण त्या प्रतिनिधींचे त्यांच्या प्रवक्त्यांचे भाषण ऐकतो, ते पूर्ण भाषण ऐकताना त्यांचा जो पूर्ण कार्यक्रम चालू आहे तो सगळा कार्यक्रम संविधान चेंजिंगच्या बदलाच्या हिशोबाने चालू आहे. आज देशामध्ये कुठल्याही प्रकारचे कायदे करायचे असेल तर त्या कायद्या करण्याच्या संदर्भामध्ये विचारात घेणं, जनसामान्याचे मत विचारात घेणं हे गरजेचं असते. परंतु मागील आपला जो कृषीच्या संबंधित जो कायदा केला होता तो कायदा जनतेच्या मतात न घेता त्या कायद्याला विरोध करण्यासाठी जनसामान्य पंजाबच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करावं लागलं. आज ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस कायदा करत असताना कुठल्याही प्रकारचे कायदा करता जनजागृती जनतेमध्ये केली जात होती. आज तो कायदा मोडकळीस आणण्यासाठी जनतेला रस्त्यावर यावं लागत आहे ही शोकांतिता. यामुळे आम्हाला असं वाटते या देशाचं संविधान संपूर्ण राहिलेलं आहे. त्याच पद्धतीने जे देशाचे प्रायव्हेट जे आपले सरकारी संस्था, रेल्वे असो, त्यानंतर विमान असो, हवाई अड्डा असो, हे जे ठिकाण आहे हे सगळे प्रायव्हेटलायझेशन होत आहे. त्यामुळे सरकारचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे. आज आपण निकालाच्या कोर्टाच्या बाबतीत सुद्धा आपण आज जनसामान्याच्या नागरिकांच्या मतामध्ये संशयाचे वृत्त ह्या सरकारमुळे निर्माण झालेले आहे. त्यामुळे हे सरकार लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे ह्या सरकारला बदलवणं हा आपल्या देशातल्या सामान्य आणि भविष्याच्या पिढीसाठी खूप गरजेचं आहे. आताचे जे युवा आहे, युवा मतदारांचं काय कल वाटतं तुम्हाला? युवा मतदारांचे काय प्रश्न प्रतिभाताई धानोरकर या निवडून आल्या तर सॉल्व्ह केलं जाईल? या भागात खनिज विकासाचे बरेच काम आहे, त्याच्यामुळे एखादा असा नेता पाहिजे होता की प्रतिभा धानोरकर सारखा युवकांना प्रोत्साहन करणारा, युवकांना
काहीतरी काम रोजगार काम हातीला लावून देणारा एवढं निश्चित आहे का? प्रतिभाताई धानोरकर निवडून आल्यानंतर युवकांचा काहीतरी चांगलं होईल बा. आपण याच्यानंतर आणखीन काय प्रतिक्रिया जाणून घेऊ, नक्की काय कल आहे.